सैराट फेम सल्या ह्याने काही दिवसांपूर्वी फेसबुकवरती एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत एका रिक्षा चालकाने दुर्व्यवहार केला अशा संबंधीचं वक्तव्य त्याच्यामध्ये केलेलं होतं. त्याच्यानंतर नेटकरी जे आहेत ते या रिक्षा चालकाला एक काहीतरी त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी करत होते. जर एका कलाकाराला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेला पुण्यामध्ये रिक्षा चालक कशी वागणूक देत असतील असा प्रश्न निर्माण झालेला होता. आता तेच रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत. नक्की त्या दिवशी काय घडलं, त्याने जे काही सांगितलेलं आहे की मला लांबून पुणे स्टेशनपर्यंतचा प्रवास जो आहे तो त्यांनी करवला असं सांगितलं होतं, नक्की त्या दिवशी काय घडलं हेच आपल्याशी आपल्यासोबत बोलण्यासाठी ते रिक्षा चालक आहेत. नक्की त्या दिवशी काय घडलं होतं, त्यांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत त्याच्यानंतर. सगळ्यात पहिले मी बघतो रिक्षावाला फोरम केशव सरांचा आभारी आहे की त्यांच्यामुळे मी आज इथे थांबलो आहे, कारण मला 2 दिवस एवढा मनस्ताप होता की मी घराच्या बाहेर पण घाबरून निघालो नाही आहे. ते आज सपोर्ट केल्यामुळे मी आज मीडियाच्या समोर आलो आहे. त्या दिवशी नांदेड सिटीवरून अरबाज शेख यांच्या मित्रांनी गाडी बुक केली होती, तर मला 1.5 किलोमीटर पहिले पिकअप पडला होता. मी त्यांचा फोन आला की लवकर या, आम्हाला स्टेशनला पोहोचवायचं आहे तुम्हाला. मी म्हणलं की साहेब 1.5 किलोमीटर लांब आहे मी, मला यायला वेळ लागेल. ते म्हणले ठीक आहे या. मी त्यांना पिकअप केला आणि त्यांनी आरोप केला की मी अख्ख्या पुण्यात त्यांना फिरवलं. म्हणून नांदेड सिटीवरून निघाल्यानंतर सरळ रोड आहे सिंहगड रोड, तिथून दत्तवाडीतून लेफ्ट दाखवतो आणि भिडे पुलावर आम्हाला मॅप घेऊन येतो रॅपिडोचा, कारण मॅप फॉलो केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. कारण रॅपिडो कंपनी सांगते की आमचा रूट फॉलो करा, बाकीचा रूट फॉलो करू नका. आम्ही जेव्हा भिडे पुलावर आलो तेव्हा रोड बंद केला होता आणि पूर्ण नदीचं पाणी रोडला आला होता. मी म्हणलं साहेब रोड बंद आहे. ते म्हणले टाका की म्हणले गाडी तुम्ही पाण्यात. मी म्हणलं साहेब रिस्क मी घेऊ शकत नाही आहे, जर तुम्हाला जमत नाही तर तुम्ही दुसरी रिक्षा करून जाऊ शकता, कारण रिक्षावर माझं पूर्ण घरभार आहे आणि त्यावर पाण्यात गेल्यानंतर काय झालं तर त्याची कोण जिम्मेदारी घेणार. मग त्यांना पर्याय रस्त्यावरून मी आप्पा बळवंत चौकातनं शनिवार वाड्यातनं कुंभारवाडा करत त्यांना मी पुणे स्टेशनला लवकरात लवकर पोहोचवलं, कारण त्यांची 6ची ट्रेन होती. मग त्यांना सोडल्यानंतर त्यांनी अशी हा पोस्ट टाकली की आरोप केला की मी त्यांना शिवी गाळी केली. मी त्यांना शिवी वगैरे दिलेली नाही आहे. आता त्यांनी केली आहे पोस्ट, तर आता याच्यावर मी काय बोलू शकत नाही. बघतो रिक्षावाला फोरमचे जे अध्यक्ष आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. आपण तुम्ही या गोष्टीचं या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता नक्की आता काय? नमस्कार मित्रांनो, मी अल्ताफ शेख, टीम बघतो रेस्टॉरंट महाराष्ट्र राज्य फोरम. प्रथमतः आम्ही ज्यावेळेस ही घटना घडली आणि फेसबुकला आम्ही ज्यावेळेस पाहिलं का रिक्षा चालकाविरुद्ध पोस्ट पडली, तर आम्ही पूर्ण त्याचा अभ्यास केला. डॉक्टर केशव नाना श्री सागर आमचं जो फोरमची जी टीम आहे त्या गोष्टीवर 2 दिवसापासून आमचं बारीक लक्ष होतं काय घडामोडी चालली. आणि आम्ही ज्यावेळेस आसिफ सर आहे, आसिफ मुल्ला जे रिक्षा चालक आहे, ज्यावेळेस आमचा त्यांच्याशी संवाद घडला तर त्यांनी आम्हाला सर्व सत्य परिस्थिती सांगितली. जर भिडेपूर जर चालू असता तर ही घटनाच घडली नसती. आता ह्याचा दोष भिडेपूरवर पण नाही आहे, ह्याचा दोष आहे ओला उबेर रॅपिडो, कारण ह्या कंपनी कंप्लीट आगे आणली गेली. ह्यांचे कुठेही पोलीस स्टेशन किंवा RTOला यांची नोंद नाही आहे. तर मी फक्त एक नागरिकांना असं आवाहन करेल का ह्यांनी ह्या जे गैरवापर आहे म्हणजे जे अन्य साधने ओला उबर रॅपिडो त्यापेक्षा जे रिक्षा आपल्याला RTOने दिलेले मीटर त्याप्रमाणे त्यांनी रिक्षात बसावे. जर असा प्रकार झाला तर असा हा प्रकारच घडणार नाही. आणि कम्प्लिटली हे जे 3 कंपन्या आहे ओला उबेर रॅपिडो हे कम्प्लिटली आणली गेली. ह्याच्यात जर पॅसेंजर बसला तर आम्हाला जर गर्दी असेल किंवा अन्य मार्ग असेल तर यातून आम्हाला दुसरं उत्पन्न मिळत नाही, एक्स्ट्रा उत्पन्न आहे तेवढेच पैसे दाखवतात. आणि दुसरी गोष्ट, जर हे जर समजा जर चुकीचं असेल कुठं फॉल्टमध्ये असते तर आज हे मीडियासमोर नसते आले आणि त्यांनी शिव्या दिलेली ही गोष्ट चुकीची आहे, कारण शिव्या जर दिल्या असत्या तर ते आज मीडियासमोर आले नसते. हे एवढे घाबरले होते का त्यांना घरातून बाहेरसुद्धा निघायची भीती वाटली होती. परंतु ज्यावेळेस त्यांनी बघतो रेस्टॉरंट महाराष्ट्रबरोबर त्यांनी संवाद साधला आणि त्यांची भीती दूर झाली तर आज ते मीडियासमोर आलं आहे. फक्त मी नागरिकांना आणि सरकारला एवढं आवाहन करेन की तुम्ही गावावर किडे नका रगडू, कारण असंख्य रिक्षा चालकांना सुद्धा काही नागरिकांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी कमेंट केलेले आहे. तर मी सुज्ञ नागरिकांना फक्त एवढी मी विनंती करेल का त्यांनी प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करावा आणि कोणत्याही गोष्टीला फक्त एका बाजूने न पाहता चारही बाजूंनी पाहावा व नंतर कमेंट करावी. अरबाजनी त्याच्यानंतर तुमच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला का किंवा तुम्ही त्याला बोलण्याचा प्रयत्न केला का? तुमच्यावरती बरेच गंभीर आरोप त्यांनी लावले, शिवीगाळ झाली किंवा लांबून फिरवलं असं सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही प्रयत्न तरी केलात का? नाही, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे पण नाही आहे आणि त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट केला नाही. फेसबुक वगैरे काय नाही, तर लोक कमेंट करतात आणि त्यांच्या मित्रांनी गाडी बुक केली होती, त्यांनी पण बुक केली आणि मी त्यांच्या मित्रांना पण फोन नाही केला, कारण त्यांनी पोस्ट तशी टाकली होती आणि लोक पुणेकरांनी
खूप वाईट वाईट कमेंट केले आहेत पुणेकरांना. फक्त एवढंच सांगतो की मी त्या दिवशी भिडे फुल बंद असल्यामुळं मला पर्यायी रोडनं जायचं वेळ आली. पुणेकरांना गैरसमज झाला आहे की आम्ही त्यांच्याकडनं लूटमार केली आणि पैसे शिवीगाळी केली. हा माझ्यावर खोटा आरोप आहे की मी त्यांना शिवीगाळी केली आहे. तर ही होती रिक्षा चालकाची बाजू. आता नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं हे देखील पाहण्यासारखं राहील. त्या पोस्टनंतर आता सल्या जेव्हा यांची बाजू ऐकतो त्याच्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहण्यासारखं राहील. तुम्हाला या सगळ्या प्रकारावरती काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.